तर लांजा तालुक्यात आज इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक दिवसांपासून लांजा तालुका वासियांच्या मागणीला यश आलं असून डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर आधुनिक यंत्रणेने आता तपासणी केली जाणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी संचालक श्रीधर ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लांजा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लांजा शहरातील इन्फिगो आय केअर शहरात स्थानिक लोकांच्या मागणीनुसार इन्फिगो आय केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आज या उद्घाटन प्रसंगी लांजा तहसीलदार प्रमोद कदम, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, तसेच ज्येष्ठ नेते महम्मद रखांगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे, तसेच श्रीराम वंजारे, ॲडव्होकेट अभिजित जेधे यांच्यासह इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते. डोळ्यांची संपूर्ण तपासणी, डोळ्यांची अंतर्गत तपासणी, मोतीबिंदूची तपासणी, काचबिंदूची तपासणी, त्यानंतर ज्यांना डायबिटीस असेल तर त्यांच्या पडद्याची तपासणी करणारी सर्व आधुनिक यंत्रणा बसवलेली आहे. इथे डॉक्टर्स नेत्रतज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत आणि सकाळी 10 ते 8 ही क्लिनिकची वेळ आहे. मूळ उद्देश असा आहे की छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुणालाही बाहेर जाऊ नये, ही सुविधा लांजामध्ये उपलब्ध व्हावी. मी स्वतः लांजा तालुक्यातला आहे मूळ आणि त्यामुळे लांजातल्या लोकांची सोय व्हावी या प्रामाणिक हेतूने आम्ही हे क्लिनिक सुरू केलं आहे. 3D क्लिनिकचा अर्थ असा की त्याच्यातला 1D डॉक्टरसाठी आहे, 2D हा डायग्नॉस्टिकसाठी आहे म्हणजे अत्याधुनिक यंत्रणांसाठी, आणि 3D हा डिस्पेन्सिंगसाठी आहे. तर इथे चष्म्यांची विक्री आणि सेवा ही पण उपलब्ध आहे. आता चष्म्याच्या याच्यामध्ये कसं असतं की लोकांचं स्वस्त का महाग एवढंच बहुतेक वेळेला ज्ञान असतं. त्याच्या पलीकडे जाऊन चष्मा कसा निवडावा, कोणता निवडावा, आणि तो तुमच्या चेहऱ्याच्या नजरेच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, हा सल्ला पण आपण ह्या क्लिनिकमध्ये देणार आहे.